हॅलो नमस्ते, मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या मामाच्या गावच्या गणपतीचं विसर्जन कशा प्रकारे केलं जातं. तर थोडं वेगळा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की पहा. रस्ता थोडा खराब आहे, चलो चलताय. गाव म्हणल्यावर एवढं चालायचं, रस्ते खराब असतात. ते जे समोर पाहताय ते तोरणे गाव आहे. आपण त्या गावचं गणपती विसर्जन कशा प्रकारे केलं जाते पाहणार म्हणणार आहोत. तर हे माझ्या मामाचं गाव आहे तोरणे गाव. तोरणेगावातली ही विलासवाडी आहे. तोरणेगावात एकूण 3 वाड्या आहेत, विलासवाडी आणि मधलीवाडी आणि मागचीवाडी. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हे माझ्या मामांचं घर आहे. आपण जे गणपती आणायला घेऊन जाणार आहे ना, गणपती घेऊन, ते इथं ह्या समोर जो डोंगर दिसतोय ना, या डोंगरावरून पण पुढच्या बाजूला जायचं आहे. हे आमच्या मामाच्या घरचे गणपती आहे. आरतीसाठी सगळे जमले आहेत. आरती करून मग गणपती बाप्पा विसर्जनासाठी घराच्या बाहेर काढतील. आरती झाल्यानंतर प्रत्येक जण गणपती घराबाहेर काढतात. Thank you.
जी आपण समोर पाहतोय ती मागची वाडी आहे, मधली वाडी. ही आहे ती पुढची वाडी. डोंगर चढून आल्यानंतर इथे थोडा वेळ विश्रांती केली जाते. पाठी राहिलेले सगळे गणपती बाप्पा येईपर्यंत इथे वाट पाहिली जाते. मागे राहिलेले सगळे गणपती बाप्पा आता आलेले आहेत. आता इथून पुढे सगळे मिळून एकत्र पुढे जातो. Thank you.
सगळे मिळून आता गणपती बाप्पांची आरती करतात. झाल्यानंतर बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी पाण्याच्या डोहाकडे घेऊन जातात.
आरती झाल्यानंतर सर्व लोक अशा पद्धतीने प्रसाद आणून यांच्या जवळ देतात आणि विसर्जन झाल्यानंतर सगळे एकत्र येऊन हा प्रसाद खाऊन यानंतर आपण कोयना भागातील आणि महाराष्ट्रातील सगळ्यात फेमस असा धबधबा आहे जो की उझर्डे धबधबा नवजाचा, तर त्याचा उगम जिथून झालेला आहे ना तर तो दाखवणार आहे, म्हणजे त्याची सुरुवात कुठून होते तर तो पॉइंट आपण तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्यासोबत आत्ता या सगळ्या संपूर्ण भागाची माहिती असलेले माझे मित्र आणि बंधू स्वप्निलजी कदम आहेत आणि हे सुधीर कदम आहेत, ते आपल्याला आता ती वाट दाखवणार आहेत कुठून कसं जायचं ते। हे बघा, मगाशी येताना धुकं अजिबात दिसत नव्हतं, क्वचित असं दिसत होतं लांब लांब असं, आणि आता बघा अशा प्रकारे ही जी फुलं आहेत ना, ही बघा सर्वत्र असे पसरले। तर फायनली आपण आता जिथून ओझरडे धबधबा नवजा याचा उगम आहे तिथे पोचलेलो आहे, यालाच तोरण उबीड असे म्हणतात। हे बघा कशा प्रकारे इथून जमिनीतून पाणी आलेलं आहे, हे पाणी बारमाही असते। विसर्जन झाल्यानंतर आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि कसा झाला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।